नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात आमची बरीच शेती आहे शेताच्या बांधावर उंच उंच झाडे आहेत आमच्या शेतात काम करणारा शिरीष ज्याला मी शिरप्या म्हणतो हा कोणत्याही झाडावर तरातरा चढतो मला त्याला तसे झाडावर चढताना पाहून खूप भीती वाटायची मी शिरप्याला बरेचदा समजावून सांगितले की झाडावर चढताना थोडी खबरदारी घ्यावी सोबत दोर राहू द्यावा परंतु शिरप्याला त्याचा झाडावर चढण्याच्या कलेवर माप आत्मविश्वास होता तो माझे ऐकायला तयारच नव्हता मी त्याला म्हटले माझी गजानन माऊली म्हणते पचेल इतकेच खावे मनुष्याने विवेकहीन नको वागावे शिरप्याला माझे बोलणे काहीच समजले नाही तो माझ्या तोंडाकडे विचित्र नजरेने पाहत होता मग मी त्याला म्हटले अरे विवेकहीन म्हणजे बेलगाम मनमर्जीप्रमाणे वागू नये त्याने मनुष्याचा घातच होतो मग शिर्प्या मान हलवत त्याच्या कामासाठी निघून गेला पुढे दोन दिवस खूप पाऊस पडला गावातील शकुआजीने शिरपाला त्याच्या झाडावरील कैऱ्या उतरवण्यासाठी बोलवले आमचा शिरप्या लगेच शकुआजीकडे पळाला मी त्यावेळी देखील शिरप्याला जरा जपून असा सल्ला दिला पण शिरप्या कुठे कोणाचा ऐकतो तो, तो त्याच्याच धुंदीत येतो येतो म्हणत निघून गेला मग मी माझे महाराजांचे नामस्मरण करत बसलो का कोण जाणे त्या शांत वातावरणात आजूबाजूला कोणीही नव्हते आणि मला भात झाला की काय कळले नाही पण एक आवाज माझ्या कानात घुमला शिरप्याला बोलावून घे मी विचार केला हा भास असेल पण नंतर पुन्हा विचार आला की भास एखाद्या असाधारण गोष्टीचा होऊ शकतो पण एवढ्या साधारण गोष्टीचा भास ह्यामागे काहीतरी नक्कीच असेल मग मी ताबडतोब माझा नातू शरद याला शिरप्याला बोलवण्यासाठी पाठवले व त्याला ताबडतोब येण्यास सांगितले माझा नातू धावतच शिरप्याला बोलवण्यासाठी पळाला थोड्याच वेळात जोरदार वादळी पाऊस सुरू झाला मला आता माझा नातू आणि शिरप्या ह्या दोघांचीही चिंता लागली थोड्याच वेळात माझा नातू शरद शिरप्याला घेऊन घरी परतला तेव्हा शिरप्या काय झाले मालक म्हणून विचारले तेव्हा मी त्याला म्हटले काही नाही एवढ्या पावसात कोणाच्या झाडावर चढायला जाऊ नकोस आपले घरचेच काम कर मग शिरप्या नाराजीनेच घरकामाला लागला थोड्याच वेळात शकू आजीचा मुलगा लक्ष्मण मला भेटण्यास आला मी त्याला येण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला काका घरासमोरील कैरीच्या झाडावर आत्ताच वीज कोसळली आणि ते झाड कोसळल्यामुळे घराची भिंत देखील पडली घराचे खूप नुकसान झाले आहे पैशांची गरज आहे म्हणून तुमच्याकडे काही मदत मिळेल का असा प्रश्न विचारला मी त्याच्या तोंडून झाडावर वीज कोसळण्याचे ऐकताच अचंबित झालो मी शिरप्याला बाहेर बोलवले आणि त्याला घडलेली घटना सांगितली तेव्हा शिरप्याला देखील धक्का बसला आणि तो माझ्या पाया पडत म्हणाला मालक आज जर तुम्ही मला परत बोलवून घेतले नसते तर कदाचित मी परत कधीच आलो नसतो तेव्हा शकू अजितचा मुलगा लक्ष्मण गोंधळात पडला आणि मला विचारले काय झाले काका तेव्हा मी त्याला सांगितले तासाभरापूर्वी शिरप्या तुमच्या झाडावरील कैऱ्या उतरवण्यासाठी निघाला होता पण मी नातवाला पाठवून त्याला अर्ध्या रस्त्यातून बोलवून घेतले नाहीतर त्याचे प्राण आज संकटात आले होते मग शिरप्याने मला प्रश्न केला की पण मालक तुम्ही अचानक अर्ध्या रस्त्यातूनच का बोलवले मग मी शिरप्याला आणि लक्ष्मणाला सांगितले की जेव्हा शिरप्या येथून निघाला तेव्हा मी माझे महाराजांचे नामस्मरण करत बसलो होतो आणि शिरपा गेल्यावर काही मिनिटातच मला कोणीतरी माझ्या कानात शिरप्याला बोलावून घे असा आवाज घुमला मला वाटले हा माझा भास आहे पण इतक्या साधारण गोष्टीचा भास कसा होईल कदाचित माझे महाराज मला एखाद्या गोष्टीची पूर्वसूचना देत आहेत त्यामुळे मी जास्त विचार न करता ताबडतोब माझ्या नातवाला शिरप्याला बोलवण्यासाठी पाठवले आणि पुढे जे घडले ते तुम्हाला कळलेच आहे माझे बोलणे ऐकून शिर्प्या आणि लक्ष्मण आश्चर्यचकित झाले आणि शिरप्याने गजानन माऊलीच्या नावाचा मोठ्याने जयघोष केला जय गजानन श्री गजानन गण गण गन, गणात गन, बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आता वेळ आहे आपल्या प्रश्न मंजूश येतील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की गोविंद बुवा टाकळीकर महाराजांना भेटण्यास मळ्यात आले तेव्हा त्यांनी त्यांचा घोडा कुठे उभा केला आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे माधव आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं राम हरकरे दोन द अक्षय गायकवाड तीन रवी किरण चौंदनकर चार नम्रता शर्मा पाच मानिक उद्गीकर सहा गायत्री जकाते सात संगीता शिंदे आठ राजेश फरांदे नऊ कुसुम पडवळ दहा शिल्पास किचन अकरा वैशाली देशमुख बारा जया आंधळे तेरा विद्या वानखेडे चौदा गजानन मेहरे पंधरा सविता चौगुले सोळा मीनाक्षी महाजन सतरा ज्योत्स्ना जाधव अठरा अमोल माळी एकोणीस संगीता बाविस्कर वीस पपिता भुरखंडे एकवीस रुपाली पडियार बावीस सुप्रिया मोतलक तेवीस सुवर्णा शिंदे चोवीस मंगला टिकले पंचवीस अशोक ओसावार सव्वीस सौपुष्पा सव बनसोड सत्तावीस कोमल हाटी अठ्ठावीस मुग्दा पाटील एकोणतीस पल्लवी पाटोळे तीस रमेश काळे एकतीस सीमा पाटील बत्तीस अजय तेहतीस रजनी सागळे चौतीस प्रज्ञा एरंडे पस्तीस विश्वास बनसोड छत्तीस कृतिका गालिंदे तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಮಾವುಲಿ ನಮಃ ಗಣಗಣ ಗಣ ಬೋತೆ.